नमस्कार, जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहूयात या महिन्यात जे चंद्रग्रहण आहे ते कधी आहे, ग्रहणाची वेळ कोणती, या ग्रहणाचे नियम पाळावेत की नाही, हे ग्रहण दिसेल की नाही, गर्भवती स्त्रियांनी काय करावे, अशी ग्रहणाबद्दलची संपूर्ण माहिती। सर्वप्रथम आपण पाहूयात चंद्रग्रहण कधी आहे। यावर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर 2021 वार शुक्रवार या दिवशी चंद्रग्रहण आहे। या दिवशी कार्तिक पौर्णिमा आहे। आता आपण पाहूयात चंद्रग्रहण म्हणजे काय याची थोडक्यात माहिती। ज्यावेळी पृथ्वी सूर्य व चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते व चंद्रग्रहण दिसते। चंद्रग्रहण असते त्यावेळी चंद्र लाल दिसतो। हे ग्रहण आंशिक चंद्रग्रहण आहे। आता आपण पाहूयात ग्रहणाचा काळ। हे ग्रहण भारतीय वेळेनुसार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 लागेल व सायंकाळी 5:33 संपेल। आता आपण पाहूयात हे ग्रहण आपल्याला दिसेल की नाही किंवा हे ग्रहण कुठून दिसेल, भारतामध्ये हे ग्रहण दिसेल का। हे चंद्रग्रहण दुसऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आशिया पूर्व या भागांमध्ये दिसणार आहे। तसेच भारतामध्ये अरुणाचल प्रदेश व आसाम या ठिकाणी अगदी थोड्या वेळासाठी दिसेल असा अंदाज आहे। आता आपण पाहूयात या ग्रहणाच्या वेळी काय काळजी घ्यावी किंवा गर्भवती स्त्रियांनी काय करावे। हे चंद्रग्रहण भारतातून जास्त दिसणार नाही, त्यामुळे ग्रहणाचा सुतक काळ नियम पाळले नाहीत तरी चालतील। ग्रहण काळात वातावरण बदलते, दूषित हवामान असते, त्यामुळे ग्रहण काळात शक्य असल्यास गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर जाणे टाळावे। या ग्रहणाचे नियम किंवा ग्रहणाचे वेद हे नियम पाळले नाहीत तरी चालतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे फ्री आहे। धन्यवाद।